गणेशाय नमः ओम ब्रह्मदेवाय नमः प्रिय श्रोत्यांनो तुम्हा सर्वांना माझा सुप्रेम नमस्कार मी सौ अनुष्ठा बापू नारायण आज मी महाराष्ट्रातील गुढीपाडवा या विषयावर थोडक्यात बोलणार आहे गुढीपाडवा हा सण हिंदू पंचांगानुसार वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो तसेच या दिवसाला नवीन वर्ष असे म्हटले जाते हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी मराठी लोक दारोदारी विजयाचे प्रतीक असणाऱ्या गुढ्या तोरणे ध्वज उभारून या विजयोत्सवाला संपन्न करतात प्रभू श्रीराम ज्या दिवशी आपला वनवास संपवून रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले त्यावेळी प्रजेने त्याचे गुढ्या आणि ध्वजे उभारून स्वागत केले आणि तो दिवस गुढीपाडव्याचा होता असेही मानले जाते महाराष्ट्रात चैत्र महिन्याचा शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रासह गोव्यातही लोकप्रिय आहे महाराष्ट्रात लोक हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते गुढी हे स्नेहाचे मांगल्याचे उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते गुढी उभारण्यासाठी लांब बांबूच्या टोकाला नवीन वस्त्र बांधले जाते त्यावर कडुनिंबाची पाने आंब्याची पाने साखरेची माळ आणि फुलांचा हार बांधला जातो घराबाहेर रांगोळीही काढली जाते महाराष्ट्रीयन लोक एकमेकांच्या घरी जातात मिठाई व भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात या दिवशी महिला खास नववारी साडी नट पैजण व पुरुष मंडळी धोती कुर्ता असे पारंपरिक कपडे परिधान करतात कोणत्याही सण त्याच्या आश्चर्यकारक पदार्थाशिवाय पूर्ण होत नाही अन हा भारतीय सणाचा अविभाज्य भाग आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रीयन लोक श्रीखंड पुरी आणि पुरणपोळी यासारखे पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करतात महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी देखील गुढीपाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो रस्त्यावर चौकाचौकात मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात लेझिम ढोल ताशे आणि भव्य दिव्य देखावे करून मोठी शोभायात्रा काढली जाते शहरातील सर्व समाजातील लोक यात सहभाग घेतात व असे नववर्षाचे स्वागत करतात मला धान्यपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद मॉरिशस मराठी महामंडळ मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्र आणि मराठी भाषक संघाच्या वतीने मी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याचा हार्दिक शुभेच्छा
नमस्कार। आला गुढ़ी पाड़वा।